हॅलो, हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे जे व्हिडिओज आहेत ते स्मॅश केकचे आहेत. पिल्लूच्या बड्डेचा पहिला बड्डे होता तेव्हा स्मॅश केक केलेला, त्याचे हे व्हिडिओज आणि फोटो. तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर हे आम्ही असं सिम्पल डेकोरेशन केलेलं आणि घरच्या घरीच केलेलं. जर तुमच्या पण मुलाचा किंवा मुलीचा बड्डे जवळ आला असेल तर तुम्ही पण असं करा, स्मॅश केक एक थीम ठेवा, त्यांच्यासमोर केक द्या आणि त्यांना तो कट करायला लावा. कट नाही करत ते, इन द सेन्स असे हात घालून पुरे हे करतात, पण ते आपल्याला बघायला खूप मस्त वाटतं, मज्जा वाटते आणि त्यांना पण काहीतरी न्यू एक्सपिरियन्स भेटेल. तुम्ही पण मस्त एन्जॉय कराल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही पण एन्जॉय करा. म्हणजे आपण ज्या गोष्टीतून थकलेलो असतो, दिवसभर मुलांना सांभाळून, कामं करून, भरपूर गोष्टी करून आपण खूप थकून जातो. सो असे काही थोडेसे एन्जॉयमेंट मुवमेंट केले नाही की आपल्याला पण थोडं बरं वाटतं आणि आपलं माइंड पण रिफ्रेश होतं. सो तुम्ही पण अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घ्या, मज्जा करा, फॅमिलीसोबत असा टाइम स्पेंड करा. घरी तिघंच असाल, दोघंच असाल किंवा तुमची छोटी फॅमिली असेल तरी पण तुम्ही हे एन्जॉयमेंट करू शकता. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही एन्जॉयमेंट करून घ्या. तर तुम्ही बघता, आम्ही घरचंच होतो पिल्लूची मावशी वगैरे आणि आम्ही अशा प्रकारे छोटासा एक स्मॅश केकचा थीम ठेवलेला, तिचे फोटोज वगैरे क्लिक केले आणि तिने पण खूप सारा एन्जॉय केला. तिला केक तर फार भयंकर आवडायला लागला. आता तिला केक दिसला ना तरी ती पुरी हेच होते की मला पण हवे, मला पण हवे. सो तुम्ही आता फोटो आणि व्हिडिओज पुढे कंटिन्यू बघत राहा. पिल्लूने खूप सारी मज्जा केली आहे या टायमिंगला, खूप म्हणजे खूप. तरी ह्या मेमोरीज आहेत ना, कधीच नाही आम्ही विसरू शकत आता. कारण का अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण सेव्ह करून ठेवल्या ना आपल्या गॅलरीमध्ये, की ते कधीतरी बघायला आपल्याला खूप मस्त वाटतं. आणि मुलं जसे मोठे मोठे होतात ना, तसे तसे ह्या मुवमेंट पार्टच्या बघायला खूप मज्जा वाटते. सो तुम्ही पण तुमच्या मुलाचा बड्डे वगैरे असेल काय असेल तर तुम्ही पण स्मॅश केक थीम नक्की आवर्जून ठेवा. तर तुम्ही पुढे कंटिन्यू फोटोज बघा. आता मी फोटोज सगळे ॲड केलेले आहेत.